सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादातून दोन मित्र आपापसात भिडले. यावेळी एकाने धारदार हत्यार चालवले तर दुसऱ्याने मित्रावर 3 राऊंड फायर केले. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मावळ तालुक्यातील आडले खुर्द येथे घडली आहे. रोहन एवले वय 21 राहणार आडले खुर्द मावळ असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अविनाश बोहीर वय 23 राहणार आडले खुर्द मावळ हा गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी अविनाश बोहीर आणि मृत रोहन एवले हे एकाच गावातील असून चांगले मित्र होते. दरम्यान 2 दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर आज सकाळी त्यांच्यात पुन्हा वाद पेटला. त्यावेळी रोहन याने अविनाशवर धारदार शस्त्राने वार करण्यास सुरुवात केली. अविनाश यानेही रोहनवर 3 राऊंड फायर केले. यामध्ये जखमी झालेल्या रोहनला सोमाटणे फाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.